सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना. प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. दापोलीमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलेला आहे. साई रिसॉर्ट अतिक्रमित ठरवून तोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते, त्या आदेशाला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र विभागीय आयुक्तांचा हा आदेश मात्र आश्चर्यकारक आहे. मराठ्यांचं सर्वेक्षण 15 जानेवारीनंतर करण्यात येण्याचे संकेत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे सर्वेक्षण 7 दिवसात पूर्ण करून विश्लेषण केलं जाईल अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा होती. मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळलंय. मात्र अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या सोबत मंचावर येणं टाळल्यानं पवार कुटुंबातल्या दुराव्याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळलं आणि यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत नसतील म्हणून अजित पवारांना जास्तीचं काम करावं लागतंय, त्यांना अधिक कार्यक्रमांना उपस्थित राहावं लागतंय असा टोला रोहित पवारांनी लगावलेला आहे. सुनील केदारांची तुरुंगातनं मुक्तता झाल्यानंतर त्यांनी विनापरवानगी रॅली काढली आणि त्यामुळेच त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे. विनापरवानगी रॅली काढणं केदार यांच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे. सुनील केदारांसह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. पुसेगावमध्ये सेवागिरी कृषी प्रदर्शनाचं खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागपूरमधलं कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. विदर्भातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादांचं हे कार्यालय सज्ज झालेलं आहे, त्यामुळे विदर्भातल्या नागरिकांना आता मुंबईमध्ये चकरा माराव्या लागणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातल्या बहुतांश मार्गांवरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे, तर सभास्थळी येणाऱ्या ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. लासूर स्टेशन इथल्या गंगापूर उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका जागेसाठी 25 लाखांहून अधिकची वसुली झालेली असून 1500 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर गंभीर आरोप केले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी हे आरोप फेटाळलेत. कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचं स्पष्ट केलंय. या सगळ्या प्रकरणी विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि खोटा प्रचार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यामध्ये 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये लढवण्याची घोषणा केलेली आहे. यात सांगलीचा देखील समावेश आहे, त्यामुळे सांगलीची जागा ताकदीनं लढवण्याचा निर्धार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी केलाय. लोकसभेसाठी इच्छुक नाही पण पक्षानं जर संधी दिली, उमेदवारी मिळाली तर जळगाव मतदारसंघातनं लोकसभा लढणार असल्याचं सांगत शिवसेना शिंदे गटातले आमदार चिमणराव पाटलांनी उमेदवारीसाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जळगावमधल्या पारोळा इथल्या शिरसमणी ग्रामपंचायतीच्या शरद पवार गटातल्या सरपंचांसह सदस्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. यावेळेला आमदार चिमणराव पाटलांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंचांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला. मुंबईमध्ये वांद्रे इथल्या कलानगरच्या सिग्नलला शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि अंतिम विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा झालेला आहे अशा आशयाचे बॅनर देखील झळकलेले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे दिल्लीतनं आलेली स्क्रिप्ट होती. 1.25 वर्षाआधीच आमदारांना याबाबत माहिती होती आणि असा निर्णय लागेल याची कल्पना देखील होती असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय.
आजच्या सामना वृत्तपत्रामध्ये सरकारचा चोर मंडळ असा उल्लेख करण्यात आलाय. याच्या विरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा इशारा दिलेला आहे. उद्धव ठाकरेंना जर निकाल चुकीचा वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं. विधानसभा अध्यक्षांबाबत असं बोलणं आक्षेपार्ह आहे. त्यांनी केलेली टिप्पणी निंदनीय आहे असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. राहुल नार्वेकरांनी न अडखळता संवैधानिक निर्णय दिलेला आहे. ज्यांना कायदा समजतो त्यांना हा निर्णय योग्य वाटेल. त्यामुळे विरोधकांना त्यांचा निर्णय न पटल्यास त्यांना कोर्टात जायची मुभा आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांना लगावलेला आहे. एकनाथ शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नोंदवलं. त्याचबरोबर भरत गोगावले यांचं प्रतोदपद देखील अध्यक्षांनी वैध ठरवलेलं आहे. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे. तर पक्ष म्हणजे आपली खासगी मालमत्ता नाही हे सांगणारा आजचा निकाल असल्याचं ते म्हणाले. तर तुम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण ठेवल्याची टीका त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली आहे. यापुढे भरत गोगावलेंचा व्हीप पाळला नाही तर उद्धव ठाकरे गटातले सगळे आमदार अपात्र ठरणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.